नमस्कार, मी डॉक्टर अश्विन सिद्धेश्वर करसकरे, तालुका आरोग्य अधिकारी अक्कलकोट। अक्कलकोट तालुक्यात कोविड वैक्सीन संदर्भात 16/1/2021 पासून आपण कोविड लसीकरण चालू केलेलं आहे। हे लसीकरण प्राधान्याने प्रथम डॉक्टर्स, फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजे आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येत आहे। आतापर्यंत 3 आरोग्य सत्र झालेले आहेत, त्यामध्ये 16/1/19 आणि 20/20 यामध्ये आपण 256 लोकांना लसीकरण करण्यात आलेले आहे। कोविड लसीकरण यामध्ये 256 लोकांपैकी किरकोळ 2-3 लोकांना थंडी ताप आलेला आहे, पण बाकी कुणालाही कुठलेही त्रास झालेला नाही आहे। त्यामुळे ही लस एकदम सुरक्षित आहे, लोकांनी या लसीचा अपप्रचार करू नये। लस सुरक्षित आहे, सर्वांनी लसीकरणाबाबत अफवा पसरू नये ही विनंती आहे। आणि लसीकरणाला प्रोत्साहन द्यावं, जे आरोग्य कर्मचारी आशा आहेत यांनी पुढे येऊन स्वतःहून लस घ्यावी, हे मी एवढं विनंती करतो। कोरोना लस जी आहे ही 100% कोविड प्रिव्हेंट करते असं नाही। यामध्ये जरी कोरोना आपण लस घेतली तरी लोकांनी सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे आणि 6 फुटाचं अंतर पाळणे हे पाळावंच लागणार आहे। कोविड लस घेतल्यामध्ये 100% कोविड होणार नाही हे लोकांनी गैरसमज करून घेऊ नये। आत्तापर्यंत तालुक्यामध्ये आपण 1271 पॉझिटिव्ह पेशंट आलेले आहेत, त्यापैकी 1186 पेशंट बरे होऊन घरी गेलेले आहेत, त्यामुळे 96% आपला क्युअर रेट आहे। सध्या फक्त 11 पेशंट ट्रीटमेंटवर आहेत, त्यातले 9 घर उपचार घेत आहेत आणि 2 फक्त सोलापूरला उपचार घेत आहेत। त्यामुळे बऱ्यापैकी अक्कलकोट तालुक्यात कोरोनामुक्त झालेला आहे। फक्त लोकांनी अजूनही घाबरून जाऊ नये, ज्यांना आयलाय सारी म्हणजे सर्दी, खोकला, ताप असे लक्षणं आहेत त्या लोकांनी समोर येऊन स्वतःहून टेस्ट करून घ्यावं। RT-PCR असो किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट असो, सर्व शासकीय दवाखाने, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय इथे टेस्ट मोफत केली जाते दररोज। लोकांनी घाबरून न जाता समोर येऊन टेस्ट करून घ्यावे, एवढंच मी आवाहन करतो। आणि लोकांनी जे प्रामुख्याने कोमॉर्बिड आहेत, ज्यांचे BP, शुगर असे आहेत, या लोकांनी स्वतःहून टेस्ट करून घ्यावा आणि त्यामुळे लवकरात लवकर कोविड असेल तर निदान होईल आणि उपचार करायला सोपे